नगर पालिका समाज कल्याण विभाग द्वारा सोन चिरैया ब्रांड तैयार किया गया है, जिसके अनुरूप महिला बचत गट की महिलाओं ने विभिन्न उत्पाद बनाकर उनके स्टॉल मनपा प्रांगण में लगाए हैं। साथ ही साथ इसी योजना में कदम बढ़ाते हुए सह्याद्री संस्था ने भिक्षा मांगने वाले बच्चों को पुनर्वसित कर इस योजना में सहभागी किया है। सोन चिरैया ब्रांड के तहत महिला बचत गट की महिलाओं ने विभिन्न वस्तुएं बनाई हैं, जहां साबुन से लेकर शोभायमान वस्तुओं तक सभी चीजें बनाकर इन महिलाओं ने अपनी दुकान मनपा प्रांगण में स्थापित की है और पूरे दो दिन के समय में काफी अच्छा सहयोग इन्हें मिला है, जहां रसायन मुक्त उत्पाद जैसे साबुन क्रीम साथ ही साथ शोभायमान मटके मेन बत्ती आदि चीजों का समावेश है। इस वक्त बात करते हुए नवालाई सहकारी संस्था की सचिव सुषमा गोते ने बताया कि यह वस्तुएं महिलाओं ने बड़ी मेहनत से अपने हाथों से बनाई हैं। नगर पालिका समाज कल्याण विभाग के अंतर्गत एक सोन चिरैया ब्रँड तयार केलेला आहे, तर त्या ब्रँडच्या आतमध्ये महिला बचत गटा आम्ही शामिल करून त्यांच्या वस्तू हाताने तयार केलेल्या आम्ही महिलांना सांगतो की इथे प्रदर्शनी जागजागी आम्ही म्हणजे 10 झोनमध्ये आता प्रदर्शनी लागलेली आहे। प्रत्येक झोनमध्ये महिला बचत गटांचे प्रोडक्ट तुम्हाला मिळतील बघायला। कालपासून विक्री काल तरी 10 ते 12 हजारापर्यंत झालेली आहे पूर्ण स्टॉलची, इथपर्यंत म्हणजे त्या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत, आणि आज पण जवळजवळ तितकी झालेली आहे। हे काही वस्तू तर टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू तयार केलेल्या आहेत, आणि काही असं कन्सेप्ट असं आहे की हा महिलांना रोजगार मिळणे खूप महत्त्वाचं आहे, तर तो आमचा एक उद्देश आहे की महिलांना आम्ही रोजगार कसा द्यायचा। बाहेरच्या लोकांनी घेतलं, कर्मचाऱ्यांनी घेतलं, विक्री भरपूर होत आहे, आणि हे जो खत आहे हा जो खत आहे हा नाही का आपल्या घरचे व्हेजिटेबल निघतो, कचरा निघतो, आपण किचनमधला जो वेस्टेज राहते त्याला संकलन करून हा एक जैविक खत गुलाब खत म्हणून एक आता हा केला। इतकं सुंदर रिझल्ट आहे याच्यावाला की आमचा खत खूप जास्त आहे। एक चारकोल साबून आहे जी हँडमेड राहते, ही जी साबून आहे ही हँडमेड आहे आणि केमिकलयुक्त आहे, याच्यामध्ये एकही केमिकल नाही आहे। आपण जे घरी वस्तू यूज करतो गुलाब जल ज्या काही वस्तू आहे त्या वस्तूंनीही तयार केली। माझ्या सुषमा भोवते CM नवलाई सहसा संस्थेची सचिव आहे आणि आमचं सेंटर आहे बर्डीला CLC सेंटर असं उपजीविका केंद्र। सह्याद्री संस्था और मनपा के संयुक्त तत्वधान से आस्था निवारक गृह इस संस्था द्वारा लाचार और बेघर भिक्षा मांगने वाले बच्चों का पुनर्वास किया जाता है, जहां गरीब बच्चों के कौशल्य को पहचान कर ये संस्था उन्हें रोजगार प्रदान करती है एवं आवश्यकता पूर्ण प्रशिक्षण देती है, जिसके चलते इन बच्चों ने बनाई हुई चीजें भी इस वक्त बिक्री हेतु रखी गई थी, जिसकी जानकारी दी संस्था के प्रबंधक राकेश गाटे ने। नागपूर महानगरपालिका व सह्याद्री संस्था यांच्या सहकार्याने आस्था निवारक गृह आस्था भिक्षेकरी निवारक गृह नागपूर शहरामध्ये जे लोक भिक्षा मागते आणि आपल्या घरदार सोडून बाहेर असते अशा लोकांचं आम्ही पुनर्वसन करतो। तर त्यामध्ये काही लोकांना जे भिक्षेकरी असतात तर जे ज्यांच्यामध्ये काही ना काही कला असते काही ना काही रोजगार करू शकतो अशा लोकांना आम्ही प्रशिक्षण देतो आणि त्या प्रशिक्षणाद्वारे आम्ही त्यांना जॉब लोन देतो, कुठे रोजगार लोन देतो, त्याच्यामध्ये कोणी वेटर आहे, कोणी सिक्युरिटी गार्ड आहे इत्यादी। त्यानंतर कोणी जर मानसिक असेल तर मानसिक लोकांना आम्ही मानसिक रुग्णालयामध्ये टाकतो। त्यानंतर काही लोकांचं घर असते आणि ते काही कारणास्तव बाहेर पळून जातात अशा लोकांचाही परिवार मेहनत करून देतो। तर आज आपण जो इथं स्टॉल लावला याच्यामध्ये भिक्षेकरी लोकांनी आपल्या कलेनुसार त्यांनी तुम्ही खाली वाकू नका फक्त बोला त्यांनी वाती आहे आपल्या कॉटनच्या वातीच्या इथं बनवल्या आहे। त्याच्यानंतर त्यांनी दिवाळी साजरी करण्याकरता आपले हे जे मातीचे हे आपलं जीवन आले असं त्या बनवल्या आहे। त्यानंतर डेकोरेशन जे सामान आहे ते बनवले त्यांनी। तर या लोक भिक्षेकरी लोक हे स्वावलंबी होण्याकरता आमचा एक छोटासा प्रयत्न आहे की त्यांना मी प्रशिक्षण देऊन त्यांना मी काही ना काही रोजगार मिळून देतो। माझे नाव राकेश गाठे आस्था निवारक गृहातील मॅनेजर। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहन के साथ मनीष टेमरे BCN न्यूज नागपूर।